नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना या योजनेची मित्रांनो पाचवी यादी प्रसिद्ध झालेली आहे या यादीमध्ये मित्रांनो जे राहिलेले शेतकरी असतील ज्यांच्या नावावरती हे पन्नास हजार रुपयाचं सा। सानुग्रह अनुदान जे आहे ते शासनामार्फत पाठवलं जाणार आहे तर या यादीमध्ये राहिलेल्या शेतकऱ्यांनी आपलं नाव जे आहे ते चेक करायचं आहे तर हे मित्रांनो नाव कसं चेक करायचं आहे तर संबंधित यादी सी सेंटरवरती उपलब्ध आहेत तुम्ही आपल्या जवळच्या कोणत्याही सी सी सेंटरवरती जाऊन ही यादी पाहू शकता त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला ज्या ठिकाणी कर्ज खाता आहे पीक कर्ज ज्या ठिकाणी घेतलेले आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला ही लाभार्थ्यांची यादी जी आहे ती थी, त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो ही पाचवी जी यादी असणार आहे यात सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायचं म्हणजे या, या पाचव्या यादीमध्ये ठराविक तालुक्यातील ठराविक गावांची जी यादी या ठिकाणी आपल्याला प्रसिद्ध करून देण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्ही ही यादी सेसी सेंटरवरून डाउनलोड करून घेतल्यानंतरच तुम्हाला समजेल की तुमच्या गावाचं यामध्ये नाव आलेलं आहे का त्याच्यानंतरच तुम्ही तुमचं नाव जे आहे ते चेक करू शकता तर मित्रांनो ही यादी कशा स्वरूपात आलेली आहे सला थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी मी डाउनलोड करून दाखवतो तर सुरुवातीला आपल्याला महात्मा ज्योतराव फुले कर्जमाफीच्या वेबसाईटवरती यावं लागेल तर या ठिकाणी मित्रांनो आता आपण वेबसाईट जी आहे ती ओपन केलेली आहे तुम्हाला स्क्रीनवरती संपूर्ण माहिती पाहायला मिळेल या ठिकाणी पाहू शकता महात्मा ज्योतराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहन लाभ योजना तर ही वेबसाईट जी आहे ती आपण ओपन केलेली आहे त्याच्यानंतर आता आपल्याला यादी पाहिजे यादी पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या डाव्या बाजूला आधार ऑथेंटिकेशन लिस्ट डाउनलोड ही जी आपल्याला ऑप्शन दिसत आहे तर याच्यावरती आपल्याला क्लिक आहे क्लिक केल्यानंतर इथं पाहू शकता आपल्या पुढे नवीन पेज जे आहे ते ओपन झालेला आहे हा आपला आयडी जो आहे मित्रांनो सातारा जिल्ह्यातला असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी सातारा जिल्ह्याची फक्त यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आणि पाहायला मिळेल इथं पाहू शकता मित्रांनो आपल्याला खाली सिरियलनुसार ज्या एक दोन तीन चार अशा याद्या ज्या प्रसिद्ध झालेल्या आहेत तर सिरियलनुसार त्याचं संपूर्ण नंबर जे आहे ते आपल्याला दिनांकानुसार इथं पाहायला मिळत आहेत याच्यातच मित्रांनो खाली सर्वात शेवटी पाच नंबरची यादी जी लिस्ट पाच नंबरची प्रसिद्ध झालेली आहे तर अठ्ठावीस तीन दोन हजार तेवीस म्हणजे आपल्याला कालची यादी जी आहे ती इथं आलेली इथं दिसत आहे तर हीच यादी आपल्याला आता पाहिजे आहे तर या पाचव्या लिस्टवरती आपण क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर इथं पाहू शकता आपल्या उजव्या बाजूला तर संपूर्ण सातारा जिल्ह्याची यादी इथं प्रसिद्ध झालेली आहे याच्यामध्ये आपला तालुका आणि आपलं गाव पाहायचं आहे आणि आपली यादी डाउनलोड करून घ्यायची आहे परंतु मित्रांनो इथं पाहू शकता का या ठिकाणी आपल्याला ठराविक तालुक्यांची ठराविक गावांचीच नावं इथं पाहायला मिळत आहेत कारण की संपूर्ण गावांची यादी या ठिकाणी प्रसिद्ध नाही संपूर्ण जिल्ह्याची यादी प्रसिद्ध नाही तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला तुमचा तालुका पाहायचा आहे तुमचं गाव पाहायचं आहे आणि तुमचं जर याच्यामध्ये गाव असेल तर त्याच्यावरती क्लिक करून वर आपल्याला या ठिकाणी हिरव्यामध्ये डाउनलोड हा ऑप्शन दिसत आहे तर याच्यावरती आपल्याला डाउनलोड करायचा आहे तर डाउनलोड केल्यानंतर आपल्या पुढं संपूर्ण आपल्या गावाची यादी जी आहे ती आपल्याला इथं डाउनलोड करून पाहायला मिळणार आहे तर या स्वरूपात लवकर लवकर मित्रांनो ही पाचवी यादी जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे तर ज्या शेतकऱ्यांची या यादीमध्ये नावं आल्या असतील तर त्यांनी लवकरात लवकर आपली के वाय सी करून सरकारमार्फत पाठवल्या जाणाऱ्या अनुदानाचा लवकरात लवकर लाभ घ्यायचा आहे तर मित्रांनो ही चालू घडलेला सगळ्यात महत्त्वाची अपडेट होती तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं अशाच नवनवीन अपडेटसाठी मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद